हर हर महादेव, कसे आहात सगळेजण? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, अमितस्वाती ब्लॉग या चॅनलवरती. तर गाईज, आज कालपासून ब्लॉग आला नाही, कारण काल खूप असं काय म्हणतात, थोडं म्हटलं थोडंसं मग शांत बसावं, जरा डोक्याला आराम द्यावा. कारण कसं होतं, खूप चिडचिड झालेली होती, खूप त्रास होत होता एखाद्या गोष्टीचा आपल्याला, म्हणजे मला स्पेशली. सो त्याच्यामुळं काल ब्लॉग केला नाही आणि शांत जरा बसले, थोडं मनाला समजवलं. कारण जसं घरात अशा काही काही गोष्टी असतात ज्या आपण नाही सांगू शकत सोशल मीडियावर, आपण ते पाळतो पण समोरचं जो व्यक्ती असतो ना त्याला राहत नाही, त्याला एकदम असं ह्यांच्या आयुष्यात कसं डोकवायचं आणि कशा कुठल्या गोष्टी करायच्या असं त्यांना होत असतं. सो त्याच्यामुळं मी काय जरा म्हणलं डोक्याला शांत करावं. आता ज्याचे त्याचे कर्म असतात, की तो समोरचा व्यक्ती बोलतो आहे, आग लावतो आहे, काड्या करतो आहे, मग तो भोगेल समोरचा व्यक्ती, मला असं वाटतं. कारण त्याला किती सांगितलं, तिला किती सांगितलं तरी ती शांत बसणार नाही. तर असं विचार करते, इग्नोर करावं. पण आपलं मन असतं ना, त्रास तर होतोच आपल्याला, बरोबर आहे का नाही? सो माझ्या लग्न झाल्यापासून माझ्यासोबत ते घडत आलेलं आहे, आणि काय माहिती ती कधी सोडणार आहे ते त्रास देणं, माझा नवरा पण आणते पण. कारण खूप असं इरिटेट होतं त्या गोष्टीने, खूप इरिटेट होतं. तब्येत बरी नाही आहे, कुठल्या परिस्थितीत मी चालले फक्त मला माहिती आहे. आणि लोकांना हे सगळं सांगता येतं की पैसे तर द्यायचे नाही, त्यांचं नाव नाही कुठं, कसं आहे कधी विचारत नाही, त्यांच्यावर हक्क गाजवतात. आता आम्ही पण त्याचा हिस्सा आहे, आम्ही पण म्हणजे मी पण त्याच्यासोबत लग्न केलं आहे, माझी एक मुलगी आहे, तो पण माझ्या घरातला हिस्सा आहे, म्हणजे माझा नवरा. तर त्यांना असं वाटतं नाही, हा फक्त माझा मुलगा आहे, मी त्यालाच बघणार, बाकीचे सोडून दे. मग हा इथं कुठंतरी चुकत आहे ना, राग येतो माणसाला, खूप राग येतो नवऱ्याला. तर मी किती बोलाय गेलं ना, हा माणूस त्याच दिशेने चालणार, तो तिकडं तिथंच जाणार, तो नाही बसणार शांत, त्याला ऐकायचंच नाही आहे माझं हा हा म्हणून. पण जेव्हा एखादं सिरियस असं वाटतं ना, मला काहीतरी सिरियस होईल ना, मग मी ह्यांना सोडणार नाही असं वाटतंय मला. जाऊ दे, करते सहन, करते 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 यार, बस करा यार, सोडा आग लावायचं, सोडा. कधी सोडणार आहात तुम्ही मला असं कळत नाही आहे, कधी होणार आहे हे, कधी कधी होणार आहे. तर असं काहीतरी माझी गत चालू आहे माझ्या आयुष्यात, आणि हे आत्ताच नाही, रोजच असतं. त्याच्या कधी मी इग्नोर करते, कधी रिॲक्ट होते. ते म्हणतात ना, लग्न झालं त्याच्यासोबत, मला त्या टेन्शनसोबत पण माझं लग्न झालं त्याच्यासोबत. तर असा माझा इश्यू आहे. पण मी तुम्हाला दरवेळेस अशी व्हिडिओ बनवत असते की नाही, आज चाललं आहे ओके, चाललं आहे सगळं ठीक चाललं आहे. पण असा काहीतरी पॉईंट आहे माझ्या आयुष्यात जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. सगळ्या गोष्टी, मुलगा लग्न करतो म्हणजे त्याच्याबरोबर त्याच जिम्मेदारी येतात. तो पहिल्याचा मुलगा नाही राहिला तुमचा, त्याला हे पण शिकवावं लागतं की तुझ्यावर जिम्मेदारी आली आहे, आता तू त्या करायला हवे. पण ते पोरग त्याच नाही, आता मी एकदम असं हे असल्यासारखं राहणार असं होत नसतं ना. मग त्याच्यामुळं काय बोलू मला तर कळत नाही गाईज, कारण आज मी इतके दिवस ठरवलो नाही बोलायचं. ठीक आहे, जाऊ दे, होईल एक ना एक दिवस होईल. मी असं नाही म्हणत माझ्या नवऱ्यामध्ये आणि माझ्यामध्ये सगळं म्हणजे नाही का होत असतात भांडणं, ओके ऑल ओके, बट कधी कधी त्या गोष्टीमुळे खूप भांडणं होतात आमच्यात, की हा असा करतो का करतो, असं त्रास होतो यार माणसाला. आम्ही पण तुझ्या आयुष्यातला एक भाग आहे आणि तुला त्या गोष्टी ऐकायला पाहिजे असं मला वाटतं. मी पण तुझी आहे ना कोणीतरी, बायकोच म्हणतो आहेस ना तू,
मग मी आहे, मग माझं ऐकायला पाहिजे तो थोडं तरी, पण तो माणूस काहीच नाही. त्याच टेन्शनमध्ये मी अर्धी अर्धी होत चालले, आणि तो समोरचा व्यक्ती पण मजा करतो आहे. काय बोलू गाईज, मी खरं जिंदगी अशी चालू आहे ना, काय सांगू. हे माझ्या पाठीमागचं कधी पिछा सुटणाऱ्या व्यक्तीपासून मला माहिती नाही, माझ्या नवऱ्यापासून नाही, त्या व्यक्तीपासून म्हणते मी. कारण खूप त्रास होतो मनाला, खूप म्हणजे खूप त्रास होतो. चांगलं सांगणं सोडा, वाईटावरच परिणाम घडत असतात. मदत करणं नको, काय करणं नको, आम्ही कुठल्या परिस्थितीत आहे हे कधी आम्हाला विचारत नाही त्या लोक. काहीच नाही, आणि कोण कोणाचं असतं हे तर मला पहिल्यापासून माहिती आहे. मी काय काय म्हणतात ते, लगेच अंगावर जायला काही येडी बिडी नाही आहे मी. तुम्ही जर मला प्रेमाने बोलाल तर मीही तुमच्याशी प्रेमाने बोलेल. पण पाठीमागं कॉल करून काहीही लावणं, काहीही भांडणं लावणं, दिस इज नॉट ओके. ते खूप तर मला खूप त्याच्यामुळं राग येतो. जाऊ दे, काहीही असू दे, जिंदगी इसी का नाम आहे, और इसी का इसी के लिए जीना आहे माझ्या मुलीसाठी फक्त, बस अजून कोणी नाही. झालं गाईस, ह्यासाठी मी थोडा ब्रेक घेतला होता. ह्याच्या पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील, आणि आज अनुचं बोरांगोळ पण घालायची. खरं तर घालायचं नव्हतं मला, कारण महिना अखेर आहे, यू नो द प्रॉब्लम, पैसे हे ते. पण ठीक आहे, जाऊ दे, लेकरू आहे, लेकराचं करणं कधी ते वर्षातून एकदा येतं. आता ते बोलणाऱ्यांना लई असं वाटतं की हां घाला, त्यांचं काय जातं आहे बोलाय, बरोबर आहे का नाही. ज्याच्या घरचं त्यालाच माहिती असतं. सो जाऊ दे, कसं तरी तिची माऊ आहे, ती करते म्हणते, करू दे. शेवटी माझ्याच कामाला येतात, कोणाचे कोणी येत नाही, बरोबर आहे का नाही. सो करणार आहे उद्याचा व्लॉग नक्की. बघा, बघायचे पैसे कुठं जातात, बरोबर आहे का नाही. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. असा सपोर्ट करत राहा, असंच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.